सो टुडे वी आर गोइंग टू लर्न शुड. शुड इज अ मॉडल. शुड काय आहे? मॉडल आहे. आणि आपण जसं विल शिकलोय, जसं उड शिकलोय, तसंच आज आपण शुड शिकणार आहे. तर शुड हे मॉडल आहे आणि शुडचा उपयोग आपण कुठं करू शकतो? परंतु जे करते आहेत आय, वी, यू, यू, दे, ही, शी, इट, राम अँड श्याम, आपण असं बोलू शकतो आय शुड, वी शुड, यू शुड, यू शुड, दे शुड, ही शुड, सी शुड, इट शुड अँड राम शुड. कोणताही एक वचनी आणि अनेक वचनी करता असेल आपण त्यांना शुड वापरू शकतो. परंतु जर मी इथं असं बोललो आय शुड इट, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा मी खायला पाहिजे. आता आय शुड इट, इट मीन्स मी खायला पाहिजे. इट मीन्स व्हॉट? जे मी माझ्या स्वतःला मी सल्ला देऊ शकतो का मी खायला पाहिजे किंवा मला खाण्याची गरज आहे. मग शुड हे असं मॉडल आहे जे तुम्हाला सल्ला देण्यासाठी, सजेशन देण्यासाठी, सूचना करण्यासाठी आपण शुड वापरू शकतो. या ठिकाणी आय शुड इट, शुड हे मॉडल आहे. शुडच्या पुढे क्रियापदाचं पहिलंच रूप आहे. आपण खायला पाहिजे, वी शुड इट. तू खायला पाहिजे, यू शुड इट. तुम्ही खायला पाहिजे, यू शुड इट. त्यांनी खायला पाहिजे, दे शुड इट. इथे देचा अर्थ त्यांनी खायला पाहिजे असा होतो, ते खायला पाहिजे असं होत नाही. त्यानं खायला पाहिजे, ही शुड इट. तिने खायला पाहिजे, शी शुड इट. त्या कुत्र्यानं खायला पाहिजे, इट शुड इट. रामने खायला पाहिजे, श्यामने खायला पाहिजे. पण आपण असं केव्हा बोलतो की श्यामने खायला पाहिजे? बघा, शुड हे असं मॉडल आहे की जे आपण नेहमी आपल्या खिशात ठेवायला पाहिजे. काही लोकांना नेहमी सल्ले देत असतात, विनाकारण सल्ले देत असतात, आणि सल्ला असा प्रकार आहे जो मागितला नाही तरी आपल्याला भेटत असतो. उदाहरणार्थ तुमचे शिक्षक, तुमचे पॅरेंट्स तुम्हाला सल्ले देत असतात, तू आता अभ्यास करायला पाहिजे, तू आता टीव्ही पाहायला नाही पाहिजे, नकारार्थी सल्ला. तुम्ही जर एखाद्या पेशंटला भेटायला गेले तर तुम्ही पेशंटला कसा कसा सल्ला देणार? तू जर समजा हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला भेटायला गेली तर पेशंटला तू सल्ला कसा देणार? तुम्ही वेळेवर जेवायला पाहिजे, वेळेवर औषधं घ्यायला पाहिजे, यस, एक्सरसाइज करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, तुम्ही आता आराम केला पाहिजे, यस, तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. असे सल्ले तुम्ही त्या पेशंटला देऊ शकता का? तुम्ही असा सल्ला देणार तू आता लवकर वरती जायला पाहिजे, म्हणजे तुम्ही आता वेळेवर औषधं घ्यायला पाहिजे, तुम्ही काळजी करायला नाही पाहिजे, तुम्ही चांगली फळं खायला पाहिजे, तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. इन द सेम वे समजा एखादा तुमचा मित्र परीक्षेमध्ये नापास झाला, तुम्ही त्याला कसा सल्ला देऊ शकता? यस, तू आता अभ्यास करायला पाहिजे, यस, तू टीव्ही पाहायला नाही पाहिजे, यस, आई वडिलांचं ऐकायला पाहिजे, क्लास जॉईन करायला पाहिजे. असे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले आपण सिच्युएशन नुसार आपण देऊ शकतो. आणि असे जे सल्ले आहेत हे सल्ले तुम्ही शूडच्या माध्यमातून देऊ शकतात. म्हणून शूड असं मॉडल आहे की जे नेहमी तुम्हाला खिशात ठेवायला पाहिजे. मी माझ्या स्वतःला सल्ला देऊ शकतो, आय शूड स्टडी, आय शूड एक्झरसाइज, आय शूड रीड बुक्स, मी आता पुस्तकं वाचायला पाहिजे. हे सल्ले मी माझ्या स्वतःला देऊ शकतो. परंतु अशी कल्पना करा, तुमचे शिक्षक आहेत, ते वेळेवर येत नाहीये, चांगलं शिकवत नाहीये, व्यवस्थित तुमचा अभ्यास चेक करत नाहीये, तर तुम्ही शिक्षकांना कसे सल्ले देऊ शकतात? तू शिक्षकांना कसा सल्ला देशील? तुम्ही वेळेवर यायला पाहिजे, तुम्ही अभ्यास चेक करायला पाहिजे, आमचा गृहपाठ चेक करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला अभ्यास द्यायला पाहिजे, तुम्ही हळू शिकवायला पाहिजे, पोर्शन कम्प्लीट करायला पाहिजे. असे जे सल्ले आहेत असे सल्ले तुम्ही शूडच्या माध्यमातून देऊ शकतात. म्हणजेच इथे मी असं बोललो आय शूड इट, मी खायला पाहिजे, पण मी अभ्यास करायला पाहिजे, आय शूड स्टडी. पण तू अभ्यास करायला पाहिजे, यू शूड स्टडी. तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, यू शूड स्टडी. त्यांनी अभ्यास करायला पाहिजे, दे शूड स्टडी. त्यांना अभ्यास करायला पाहिजे, तिनं अभ्यास करायला पाहिजे, रामने अभ्यास करायला पाहिजे. व्हेरी सिम्पल. आता बघा, शूड हे सल्ला देण्यासाठी वापरतात. परंतु मी आता असं बोलू शकतो नाउ इट शूड रेन, आता पाऊस यायला पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे, म्हणजेच पाऊस पडण्याची काय आहे? गरज आहे. यू शूड स्टडी, तू अभ्यास करायला पाहिजे, हा माझा सल्ला जरी असला तरी त्याच्यातून एक गरज असते, तुला अभ्यास करण्याची गरज आहे. तू आता वेळेवर औषधं घ्यायला पाहिजे, यू शूड टेक युअर मेडिसिन्स रेग्युलरली, म्हणजे तुला औषधं वेळेवर घेण्याची गरज आहे, जरी हा तुम्हाला सल्ला असला तरी. इन द सेम वे तुम्ही आता काम करायला पाहिजे, यू शूड वर्क. म्हणजे या ठिकाणी मी सल्ला देऊ शकतो एखाद्याला किंवा मी दुसऱ्याबाबत सुद्धा सल्ला देऊ शकतो. ती मुलगी अभ्यास करत नाहीये, तिनं आता अभ्यास करायला पाहिजे, आम्ही दोघं गप्पा मारतोय, मी तिला सल्ला देऊ शकतो. परंतु मी याच्याशी ती चर्चा करू शकतो, तिनं आता अभ्यास करायला पाहिजे, शी शूड स्टडी, शी शूड रीड बुक्स, तिनं आता पुस्तकं वाचायला पाहिजे, हा सल्ला मी तिला देतोय, पण हा थर्ड पर्सनचा सल्ला आहे. इन द सेम वे मी खायला पाहिजे, इथं मला खाण्याची गरज आहे किंवा सल्ला आहे, याचा नकार असा होईल आय शूड नॉट इट, मी खायला नाही पाहिजे. इट मीन्स मी खायला नको असं पण होऊ शकतो. आय शुड नॉट इट ऑर आय शुडंट इट, मी खायला नको किंवा मी खायला नाही पाहिजे. आपण खायला नाही पाहिजे, वी शुड नॉट इट. तू खायला नाही पाहिजे, तुम्ही खायला नाही पाहिजे, त्यांनी खायला नाही पाहिजे, त्यानं खायला नाही पाहिजे, तिनं खायला नाही पाहिजे, त्या कुत्र्यानं खायला नाही पाहिजे, रामनं खायला नाही पाहिजे, श्यामनं खायला नाही पाहिजे,
मी आता टीव्ही पाहायला नाही पाहिजे. आय शुड नॉट वॉच टीव्ही, किंवा मी टीव्ही पाहायला नको. तू आता टीव्ही बघायला नाही पाहिजे. यू शुड नॉट वॉच टीव्ही. तू आता काळजी करायला नाही पाहिजे. यू शुड नॉट वरी. तू आता जायला नाही पाहिजे. यू शुड नॉट गो. तू आता भांडण करायला नाही पाहिजे. यू शुड नॉट क्वारल. त्यांना आता भांडण करायला नाही पाहिजे. तिने भांडण करायला नाही पाहिजे. तू सकाळी लवकर उठायला पाहिजे. यू शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तू दात घासायला पाहिजे. यू शुड ब्रश टीथ. तू आंघोळ करायला पाहिजे. यू शुड टेक बाथ. तू गार पाण्याने आंघोळ करायला पाहिजे. यू शुड टेक बाथ विथ कोल्ड वॉटर. तू गरम पाण्याने आंघोळ करायला नाही पाहिजे. यू शुड नॉट टेक बाथ विथ हॉट वॉटर. तुम्ही इंग्रजी बोलायला पाहिजे. यू शुड स्पीक इंग्लिश. तुम्ही मराठी बोलायला नाही पाहिजे. यू शुड नॉट स्पीक मराठी. शिकण्यासाठी यू शुड नॉट स्पीक मराठी. एक सल्ला आहे, गरज आहे. मी खायला पाहिजे, मी खायला नाही पाहिजे. आणि इथे मी शूडचा प्रश्न असा तयार करतो, शुड आय इट, याचा अर्थ मी खायला पाहिजे का. लक्षात घ्या हा प्रश्न कसा तयार होतो. या ठिकाणी ही विनंती होऊ शकत नाही. मी जर बोललो ही शुड इट, त्यानं खायला पाहिजे, त्याचा मी प्रश्न असा तयार केला, शुड ही इट, त्यानं खायला पाहिजे का, त्याला खाण्याची गरज आहे का. लक्षात घ्या या ठिकाणी सल्ला आहे किंवा गरज आहे. परंतु मी जर असा प्रश्न तयार केला, शुड ही इट, त्यानं खायला पाहिजे का, याचा अर्थ काय होतो. लक्षात घ्या, शुड आ इट, मी खायला पाहिजे का, आपण खायला पाहिजे का, शुड यू इट, तू खायला पाहिजे का, शुड यू इट, तुम्ही खायला पाहिजे का, शुड यू इट, त्यांनी खायला पाहिजे का, शुड दे इट, त्यानं खायला पाहिजे का, तिनं खायला पाहिजे का, त्या कुत्र्यानं खायला पाहिजे का, रामनं खायला पाहिजे का, श्यामनं खायला पाहिजे का. म्हणजेच श्यामला खाण्याची गरज आहे का. मी आता जायला पाहिजे का, शुड आय गो, असं मी केव्हा बोलणार. ए आपण जायला पाहिजे का, शुड वी गो. मी आता अभ्यास करायला पाहिजे का, शुड आय स्टडी. मी पळायला पाहिजे का, शुड आय रन. मी असं केव्हा बोलणार. ए मी इथं लिहायला पाहिजे का, शुड आय राईट हिअर. मी असं केव्हा बोलणार. मी असं नाही बोललो शॅल आय राईट हिअर. शॅल आय राईट हिअर याचा अर्थ मी इथं लिहू का, आणि मी इथं लिहायला पाहिजे का, इट मीन्स गरज आहे का. परंतु ज्या वेळेस हे मॉडेल या थर्ड फॉर्म मध्ये येतं, तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये येतं, त्यावेळेस मी एखादी गोष्ट तुम्हाला विचारून करतोय, आणि जर काही झालं तर जबाबदारी कोणाची, तुमची. म्हणूनच ज्या वेळेस एखादा पेशंट डॉक्टरकडे जातो, त्यावेळेस तो डॉक्टरला विचारतो, डॉक्टर शुड आय टेक धिस मेडिसिन बिफोर मील. डॉक्टर हे औषध मी जेवणाच्या अगोदर घ्यायला पाहिजे का. मग डॉक्टरने जर सांगितलं हो घ्यायला पाहिजे, आणि जर त्याने औषध घेतलं, जर काही कमी जास्त जर झालं, तर जबाबदार कोण असतो, डॉक्टर. पेशंट डॉक्टरला विचारू शकतो, डॉक्टर शुड आय ड्रिंक, थोडी थोडी घ्यायला पाहिजे का. डॉक्टर म्हणतो अजिबात नाही. आणि जर डॉक्टरने परमिशन दिली, शक्य डॉक्टर तर परमिशन देणारच नाही, पण डॉक्टरने जर परमिशन दिली, तर उद्या जर काही कमी जास्त झालं तर जबाबदार कोण, डॉक्टर. या मुलाची वडील त्याला म्हणले, आता तू लग्न करायला पाहिजे, यू शुड मॅरी नाऊ. तुला आता लग्न करण्याची गरज आहे, 30 वर्ष वय झालंय त्याचं. पण हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा नाहीये, पैसे कमवत नाहीये, शिक्षण अजून चालू आहे, नापास झालाय, आणि त्याचे वडील तर त्याला आग्रह करतात, यू शुड मॅरी नाऊ, तू आता लग्न करायला पाहिजे. मग हा पप्पांना असं विचारू शकतो, पप्पा शुड आय मॅरी, मी आता लग्न करायला पाहिजे का. म्हणजे पप्पांना विचारून करतोय, पप्पा शुड आय मॅरी, आणि उद्या जर काही कमी जास्त जर झालं तर जबाबदार कोण, जबाबदार कोण आहे, पप्पा. मग लक्षात घ्या, मी हा प्रश्न तुम्हाला विचारून करतोय. हे शुड आय सीट हिअर, इथं मी बसायला पाहिजे का, ओके सर तिकडे बसायला पाहिजे. आणि ही जर मुलगी म्हणली हो सर बसायला पाहिजे, जर समजा बेंच तुटलाच, जबाबदार कोण, तू सांगितलं होतं मी बसलो. शुड आय ड्राईव्ह फास्ट, मी गाडी जोरात चालवायला पाहिजे का. आम्ही मित्र चाललो, एक मित्र म्हणला अरे काय चाललं हळूहळू चल जोरात, आणि मी गाडी जोरात चालवायला पाहिजे का. मी असं जर मित्रांना जर विचारलं, शुड आय ड्राईव्ह फास्ट, आणि मित्र म्हणले हो पळो गाडी पळो, आणि उद्या जर गाडीला काही कमी जास्त जर झालं, तर जबाबदार कोण असणार आहे, मित्र असणार आहे. पण मी जर असा प्रश्न विचारला, ए शुड यू इट, तू खायला पाहिजे का, गरज आहे का, शुड यू वॉच टीव्ही, तू टीव्ही बघायला पाहिजे का. ही मुलगी, हिचे पेपर चालू आहे, आणि ही मुलगी पेपर चालू असताना टीव्ही बघते, रात्री पिक्चर बघते, 3-3, 4-4 तास. आणि माझ्या लक्षात आलं, मी समोरासमोर जाऊन तिला बोलू शकतो, ए तुझे पेपर चालू आहे, शुड यू वॉच टीव्ही, तू टीव्ही बघायला पाहिजे का, हा पटत का तुला. म्हणजे ती गोष्ट मला पटत नाही, मी तिला समजून सांगतोय शुड यू वॉच टीव्ही. ही मुलगी रात्री उशिरा झोपते आणि उशिरा उठते, आणि तिचे पेपर चालू आहे बोर्डाचे, आणि मी तिला असं बोलू शकतो, शुड यू गेट अप लेट, तू उशिरा उठायला पाहिजे का. बघा, शी शुड गेट अप लेट, तिने उशिरा उठायला पाहिजे, त्याचा प्रश्न मी तयार केला, शुड शी गेट अप लेट, तिने उशिरा उठायला पाहिजे का, गरज आहे का. मी विचारलंय, डॉक्टर पेशंटला म्हणू शकतो, ए शुड यू स्मोक, तू स्मोक करायला पाहिजे का, गरज आहे का, शुड यू ड्रिंक, तू प्यायला पाहिजे का. म्हणजेच ती गोष्ट डॉक्टरांना पटत नाही, ही विनंती नाहीये, यामध्ये विनंती नाहीये, शुड मध्ये विनंती नाहीये, कारण तिकडे गरज आहे, सल्ला आहे. शुड यू ट्रेन, पाऊस यायला पाहिजे का, आता गरज आहे का, काचा प्रश्न. शुड शी गेट अप लेट, तिने उशिरा उठायला पाहिजे का, असा प्रश्न केव्हा तयार होईल, ज्या वेळेस आम्ही तो गप्पा मार
मारतोय आणि माझ्या लक्षात आलं ती जी मुलगी आहे तिचे पेपर चालू आहे आणि ती उशिरा उठते. आम्ही आपापसामध्ये चर्चा करतोय, तिच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय. मी त्याला असं विचारू शकतो, शुड सी गेट अप लेट? तिनं उशिरा उठायला पाहिजे का? तिला पटतं का? शुड सी वॉच टीव्ही? तिनं टीव्ही बघायला पाहिजे का? तिला पटतं का? म्हणजेच ती गोष्ट आम्हाला पटत नाही, पण आम्ही शुडच्या भाषेत बोलतोय. आम्हाला पटत नाही, आम्ही कोणत्या भाषेत बोलतोय? शुडच्या भाषेत बोलतोय. आता तुम्ही मला सांगा, अशी कल्पना करा का मी तुम्हाला छानपैकी शिकवतोय आणि शिकवता शिकवता चुकून माझ्याकडनं काही दोन चार शब्द चुकीचे गेले आणि मी तुम्हाला कोणाला तरी शिव्या दिल्या आणि काहीतरी वायात बोललो. क्लास सुटल्यानंतर ही मुलगी ह्या मुलीला बोलल, बघा ते सर टाय लावून येतात, चष्मा लावून येतात, फॉर्मल मध्ये येतात, एकदम छान प्रकारे येतात, छान शिकवतात, आणि त्यांनी त्या मुलाला असं बोलले तसे बोलले. त्यांनी असं बोलायला पाहिजे का? बघा परिस्थिती लक्षात घ्या, तुमचे शिक्षक आहे, फॉर एक्झाम्पल मी आहे, मी तुम्हाला शिकवतो, छान प्रकारे बोलतोय, आपण डिस्कशन करतोय, तुम्ही पण अभ्यास करताय, आणि चुकून एखाद्या दिवशी एखाद्या मुलांनी काहीतरी वाहतपणा केला आणि मी त्याला खूप शिव्या दिल्या, वाईट वाईट शिव्या दिल्या की ज्या शिव्या मी द्यायला नाही पाहिजे, असं मला योग्य वाटत नाही, असं तुम्हाला योग्य वाटत नाही, अशा वेळी ज्यावेळेस क्लास संपल त्यावेळेस ही मुलगी ह्या मुलीला काय बोलल माहितीये का? शूड ही स्पीक लाईक दॅट? त्यांनी असं बोलायला पाहिजे का? म्हणजे त्यांना ते पटतं का, शोभतं का? असं पण त्याचा अर्थ होऊ शकतो. मी जर उशिरा येत असेल, हा मुलगा त्याला म्हणेल ए सरांनी उशिरा यायला पाहिजे का? शूड ही कम लेट? त्यांनी उशिरा यायला पाहिजे का? म्हणजे त्यांना ती गोष्ट पटती का? शुड यू स्पीक फास्ट? तू फास्ट बोलायला पाहिजे का? गरज आहे का? ए तू फास्ट बोलायला पाहिजे का? हे पोरगे लहान पोरगे आणि मला कुठेतरी पानटपिरोड दिसलं, काहीतरी खाताना दिसलं, मी त्याला विचारू शकतो अरे बाबा तुझं वय नाहीये, शुड यू च्यू टोबॅको? तू तंबाखू खायला पाहिजे का? चवायला पाहिजे का? आपण गप्पा मारतोय, बघा ना ते पोरग आताशी सहावीला आहे, तुम्ही मला सांगा त्यांनी तंबाखू खायला पाहिजे का? शुड ही च्यू टोबॅको? त्यांना स्मोक करायला पाहिजे का? शुड ही स्मोक? त्याला पटतं का? इट मीन्स या शुडच्या प्रश्नामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला मान्य नसते, गरज आहे का, असं तुम्ही थर्ड पर्सन मध्ये विचारू शकता. मग मी यायला पाहिजे का? शुड आय कम? मी शिकवायला पाहिजे का? शुड आय टीच? मी फास्ट शिकवायला पाहिजे का तुम्हाला? शुड आय टीच फास्ट? मी तुम्हाला विचारून करतोय. आणि जर समजा मी फास्ट शिकवलंच आणि जर एखाद्या मुलाला जर कळालं नाहीच, तर क्लास सुटल्यानंतर तो मला काही विचारू शकत नाही, कारण ती गोष्ट मी तुम्हाला विचारून केली होती. शुड आय युज युअर मोबाईल? तो मोबाईल मी वापरायला पाहिजे का? आणि तिला विचारून मी तो मोबाईल वापरतोय. उद्या जर काही मोबाईलला कमी जास्त झालं तर मी जबाबदार मला धरणार नाही, तर मी कोणाला धरेल? तिला धरेल, कारण तिने मला परमिशन दिली होती. समजा ह्या मुलीचं मला पुस्तक वापरायचंय, तर मी तिला विचारू शकतो शुड आय युज युअर बुक? मी तो पुस्तक वापरायला पाहिजे का? आणि तिचं पुस्तक मी वापरायला घेतलं आणि माझ्याकडनं जर फाटलं किंवा हरवलंच तर जबाबदार कोण असणार आहे? ती असणार आहे, मी नसणार आहे. कारण एखादी गोष्ट आपण एखाद्याला विचारून करत असतो. कोणाला विचारून करत असतो? एखाद्याला. मग मी खायला पाहिजे का? ओके शुड यू स्टॉप हियर? आता पण थांबायला पाहिजे का? थांबायला पाहिजे का? तुम्ही म्हणले हो सर वी शुड स्टॉप हियर. आणि जर उद्या जर ही मुलगी जर मला जर बोलली किंवा क्लास सुटल्यानंतर मला जर बोलली होती काय सर 11 वाजताच क्लास तुम्ही सोडता आणि आज तुम्ही 10:15 क्लास कसा सोडला, म्हणजे मी ती गोष्ट कोणाला विचारून करतोय? तुम्हाला विचारून करतोय. ओके शुड आय टीच यू नेक्स्ट टॉपिक? मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिक शिकवायला पाहिजे का? तुमची परमिशन घेतोय. ओके शुड वी गो नाऊ? आता आपण जायला पाहिजे का? निघायला पाहिजे का? असं पण होतोय. म्हणजेच लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर कसं असतं. हे शुड यू गेट अप लेट? येस सर आय शुड गेट अप लेट. नसेल तर नो सर आय शुडंट गेट अप लेट. मग हा प्रश्न केव्हा तयार होतो? तर शुड हा नेहमी आपण सल्ला देण्यासाठी वापरतो. आय शुड इट? मी खायला पाहिजे. वी शुड इट? आम्ही खायला पाहिजे. यू शुड इट? तू खायला पाहिजे. यू शुड इट? तुम्ही खायला पाहिजे. दे शुड इट? त्यांनी खायला पाहिजे. ही शुड इट? त्यानं खायला पाहिजे. शी शुड इट? तिनं खायला पाहिजे. इट शुड इट? त्या कुत्र्यानं खायला पाहिजे. राम शुड इट? रामनं खायला पाहिजे. श्याम शुड इट? श्यामनं खायला पाहिजे. मी खायला नाही पाहिजे किंवा मी खायला नको. आय शुड नॉट इट? आपण खायला नाही पाहिजे. वी शुड नॉट इट? तू खायला नाही पाहिजे. तुम्ही खायला नाही पाहिजे. त्यांनी खायला नाही पाहिजे. त्या कुत्र्यानं खायला नाही पाहिजे. रामने खायला नाही पाहिजे. श्यामने खायला नाही पाहिजे. मी खायला पाहिजे का? आपण खायला पाहिजे का? तू खायला पाहिजे का? तुम्ही खायला पाहिजे का? त्यांनी खायला पाहिजे का? त्या कुत्र्यानं खायला पाहिजे का? रामने खायला पाहिजे का? श्यामने खायला पाहिजे का? व्हेरी गुड. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देऊ शकतात. आता तुम्ही पेशंटकडे गेले, पेशंटला तुम्ही सल्ला देऊ शकता. तू आता आराम करायला पाहिजे. कसा सल्ला देणार? यू शुड टेक रेस्ट. तू फळं खायला पाहिजे. यू शुड इट फ्रुट्स. तू औषध वेळेवर घ्यायला पाहिजे. यू शुड टेक मेडिसिन्स रेग्युलरली. ओके तू टीव्ही पाहायला नाही पाहिजे. यू शुड नॉट वॉच टीव्ही. तू डॉक्टरांचं ऐकायला पाहिजे. यू शुड लिसन युअर डॉक्टर्स. किंवा तू डॉक्टरला भेटायला पाहिजे. यू शुड सी युअर डॉक्टर. तू डॉक्टरला भेटायला पाहिजे. हा मुलगा नापास झालाय, मी त्याला सल्ला देऊ शकतो. तू आता अभ्यास करायला पाहिजे. यू शुड स्टडी. तू क्लास जॉईन करायला पाहिजे. यू शुड जॉईन द क्लास. तू पुस्तकं वाचायला पाहिजे. यू शुड रीड बुक्स. तू काळजी पाहिजे. यू शुड टेक केअर. तर शुड हे सेशन साठी वापरतात. इन द सेम वे कोणताही काळ तयार होताना आपण हो नाही आणि प्रश्नातून तयार करत असतो. तर या ठिकाणी हा मी शुडचा डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करतोय. व्हॉट शुड आय इट? मी काय खायला पाहिजे? आपण काय खायला पाहिजे? व्हॉट शुड वी इट? तू काय खायला पाहिजे? व्हॉट शुड इट? तुम्ही काय खायला पाहिजे? त्यांनी काय खायला पाहिजे? त्यानं काय खायला पाहिजे? तिनं काय खायला पाहिजे? त्या कुत्र्यानं काय खायला पाहिजे? रामनं काय खायला पाहिजे? श्यामनं काय खायला पाहिजे? व्हेरी गुड. तू काय
काय करायला पाहिजे, व्हॉट शुड यू डू, तिनं काय लिहायला पाहिजे, व्हॉट शुड सी राईट, रामनं काय लिहायला पाहिजे, व्हेरी गुड, मी केव्हा खायला पाहिजे, व्हेन शुड आय इट, आपण केव्हा खायला पाहिजे, तू केव्हा खायला पाहिजे, तुम्ही केव्हा खायला पाहिजे, त्यांनी केव्हा खायला पाहिजे, त्यानं केव्हा खायला पाहिजे, तिनं केव्हा खायला पाहिजे, त्या कुत्र्यानं केव्हा खायला पाहिजे, रामनं केव्हा खायला पाहिजे, श्यामनं केव्हा खायला पाहिजे, मी कोठे खायला पाहिजे, वेअर शूड आय इट, आपण कोठे खायला पाहिजे, तू कोठे खायला पाहिजे, तुम्ही कोठे खायला पाहिजे, त्यांनी कोठे खायला पाहिजे, तिनं कोठे खायला पाहिजे, त्या कुत्र्यानं कोठे खायला पाहिजे, रामनं कोठे खायला पाहिजे, श्यामनं कोठे खायला पाहिजे, मी कोणाबरोबर खायला पाहिजे, विथ होम शूड आय इट, आपण कोणावर खायला पाहिजे, तू कोणावर खायला पाहिजे, तुम्ही कोणावर खायला पाहिजे, त्यानं कोणावर खायला पाहिजे, तिनं कोणावर खायला पाहिजे, त्या कुत्र्यानं कोणावर खायला पाहिजे, रामनं कोणावर खायला पाहिजे, आणि श्यामनं कोणावर खायला पाहिजे, मी का खायला पाहिजे, वाय शूड आय इट, आपण का खायला पाहिजे, तू का खायला पाहिजे, तुम्ही का खायला पाहिजे, त्यांनी का खायला पाहिजे, तिनं का खायला पाहिजे, त्यानं का खायला पाहिजे, त्या कुत्र्यानं का खायला पाहिजे, रामनं का खायला पाहिजे, श्यामनं का खायला पाहिजे, लताने का खायला पाहिजे, व्हेरी गुड, कोणता आंबा मी खायला पाहिजे, विच मँगो शुड आय इट, कोणता आंबा आपण खायला पाहिजे, कोणता आंबा तू खायला पाहिजे, कोणता आंबा तुम्ही खायला पाहिजे, कोणता आंबा त्यांनी खायला पाहिजे, कोणता आंबा त्यानं खायला पाहिजे, कोणता आंबा तिनं खायला पाहिजे, कोणता आंबा त्या कुत्र्यानं खायला पाहिजे, रामनं कोणता आंबा खायला पाहिजे, श्यामनं कोणता आंबा खायला पाहिजे, मी कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, विच बुक शुड आय रीड, तिनं कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, विच बुक शुड शी रीड, रामनं कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, व्हेरी गुड, कोणाचा आंबा मी खायला पाहिजे, हूज मँगो शुड आय इट, कोणाचा आंबा आपण खायला पाहिजे, कोणाचा आंबा तू खायला पाहिजे, कोणाचा आंबा त्यांनी खायला पाहिजे, कोणाचा आंबा त्यानं खायला पाहिजे, कोणाचा आंबा तिनं खायला पाहिजे, कोणाचा आंबा त्या कुत्र्यानं खायला पाहिजे, रामनं कोणता आंबा खाल्ला पाहिजे, श्यामनं कोणता आंबा खाल्ला पाहिजे, व्हेरी गुड, मी कसं खायला पाहिजे, हाऊ शूड आय इट, आपण कसं खायला पाहिजे, तू कसं खायला पाहिजे, तुम्ही कसं खायला पाहिजे, त्यांनी कसं खायला पाहिजे, त्यानं कसं खायला पाहिजे, तिनं कसं खायला पाहिजे, त्या कुत्र्यानं कसं खायला पाहिजे, रामने कसं खायला पाहिजे, श्यामने कसं खायला पाहिजे, मी कसं जायला पाहिजे, तिनं कसं यायला पाहिजे, तुम्ही कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे, हाऊ शूड यू प्रॅक्टिस, तिने कसा अभ्यास करायला पाहिजे, रामने कसं खायला पाहिजे, रामने कोठे खायला पाहिजे, रामने कोणाबरोबर खेळायला पाहिजे, रामने कोणता खेळ खेळायला पाहिजे, विच गेम शूड राम प्ले, राहुल सरांनी कसं शिकवायला पाहिजे, हाऊ शूड राहुल सर टीच, हे त्यांना समजायला पाहिजे, ही शूड अंडरस्टँड, त्यांना कळायला पाहिजे, त्यांनी कसं शिकवायला पाहिजे, मी किती दूर खायला पाहिजे, हाऊ फार शूड आय इट, मी इथून किती दूर खायला पाहिजे, हाऊ फार शूड आय इट फ्रॉम हिअर, मी जर तुला विचारलं तू अभ्यास करायला पाहिजे, यू शूड स्टडी, तर तुम्हाला प्रश्न विचारशील, सर व्हॉट शूड आय स्टडी, व्हेन शूड आय स्टडी, विथ हुम शूड आय स्टडी, व्हेअर शूड आय स्टडी, व्हाय शूड आय स्टडी, विच सब्जेक्ट शूड आय स्टडी, हाऊ शुड आय स्टडी, हाऊ फार शुड आय स्टडी फ्रॉम हिअर, मी जर ह्या मुलीला बोललो यू शुड रीड, तू वाचायला पाहिजे, तर ती मला कसे कसे प्रश्न विचारू शकते, सर मी काय वाचायला पाहिजे, व्हॉट शुड आय रीड, मी कोठे वाचायला पाहिजे, व्हेअर शुड आय रीड, मी केव्हा वाचायला पाहिजे, मी कोणाबरोबर वाचायला पाहिजे, सर मी काय वाचायला पाहिजे, मी कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, मी कोणाचं पुस्तक वाचायला पाहिजे, मी कसं वाचायला पाहिजे, मी इथून किती दूर वाचायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारतात एखाद्याला, मी ह्या मुलीला असं जर बोललो यू शुड जॉईन द क्लास, तू आता क्लास जॉईन करायला पाहिजे, तिने जर असा प्रश्न विचारला एखाद्या मैत्रिणीला विच क्लास शुड आय जॉईन, कोणता क्लास मी जॉईन करायला पाहिजे, आणि जर समजा तिच्या मैत्रिणी तिला जर सांगितलं तू आता व्हीटी शिंदेच क्लास किंवा यू कॅन स्पीक क्लास तू जॉईन करायला पाहिजे, म्हणजे इच्यावर विश्वास ठेवून ती क्लास जॉईन करणार आहे, आणि जर समजा ती क्लासला आली आणि जर त्या क्लासमध्ये काही शिकवलं नाही, रिझल्ट